अमित शाह आणि मुख्यमंत्री यांची भेट झालेली आहे, त्या दरम्यानमध्ये अमित शहांनी त्यागाची आठवण करून दिलेली आहे. महायुतीच्या ज्या जागा आहेत त्या संदर्भात वाटपामध्ये काही संघर्ष होईल का, कशा पद्धतीनं काय सांगाल अमित शहांच्या विधानावर? काय संघर्ष नाही, त्यांनी जसा त्याग केला तसा आम्ही पण त्याग केला ना, का आम्ही नाही त्याग केला? जर आम्ही त्याग केल्यामुळेच हा आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे आणि महायुतीची सत्ता आहे, त्याच्यामुळे प्रत्येकाची भूमिका ही योग्य आहे. आणि आता निवडणूक आहे, त्याला सगळ्यांनी मिळून मिसळून करायचं आहे. महायुतीची सत्ता जर परत आणायची असेल तर मग सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. शेठ, मला सांगा की आता विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे, आमदार म्हणून चौथ्यांदा आपल्याला संधी का द्यावी? काय असे विशेष कामं आहेत? काय मतदारसंघाचा विकास, महाराष्ट्राचं काय विजन विकासाचं? पहिला तर मुद्दा हे आलेले जनता जनार्दन, आमचे गोरगरीब जनता, हे पहिलं आमचं विजन आहे. एकही गाव, एकही वाडी आणि एकही वस्ती विकासापासून वंचित नाही आहे, पहिला मुद्दा लक्षात ठेव. त्यानंतर ज्या लाभाच्या योजना आहेत, एसटीला अर्ध तिकीट, लेक लाडली लखपती, मुख्यमंत्री लाडकी बहीण, मुलींना मोफत शिक्षण, मुलांना स्टॅपिट, त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना 12,000 रुपये मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचे 6,000, 4 वर्ष रॅशन आम्ही फुकट देतो आणि पुढच्या 4 वर्ष रॅशन आम्ही फुकट देणार आहोत, ह्या सगळ्या विजनला बोललं. आत्ताच आपण पाहिलं वाळवाळ करला, आत्ता मी पेशंट पाठवला एनजिओग्राफी एनजिओ प्लास्टिक करायला, मुख्यमंत्री सहायता निधी महात्मा ज्योतिबा फुले या योजनेतून आपण त्यांना मदत करतोय. तर असा एकही घटक नाही आहे की त्याला कुठल्या मदतीपासून वंचित राहील. आणि म्हणून करता चौथ्या वेळेला का असावा, तर जनतेची सेवा करणारा आमदार असावा, तो जमिनीवरनं चालणारा असावा, म्हणून आम्ही पुन्हा चौथ्यांदा उभा राहतो. शेठ, मला सांगा, आपल्या प्रतिस्पर्धी म्हणून माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप आहेत, आव्हान ठरेल महाविकास आघाडीचे नेत्यांच्या सभा देखील या ठिकाणी होण्याची चिन्ह दिसत आहेत, आव्हान ठरेल का? महाविकास आघाडीच्या सभा ह्या प्रत्येक इलेक्शनला झालेल्या आहेत, तसे ह्या वेळेला पण होतील, त्याला काळजी करायचं काही कारण नाही आहे. तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्या सभा होऊ द्या, मिटिंगा होऊ द्या, नाही तर आणि काय होईल. ज्यावेळेला जनतेच्या मनामध्ये असतं ना भरत शेठला निवडून द्यायचं, तेव्हा त्यांनी काही करू द्या. भरत शेठ चौथ्यांदा शेठ, महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीनं लाडकी बहीण योजना राबवली, निवडणुकीच्या तोंडावर ही योजना राबवल्याची टीका विरोधकांनी केली, प्रभाव कसा ठरेल मतदानामध्ये? अत्यंत चांगला प्रभाव आहे. तुम्ही महिलांना विचारायची, आम्हाला विचारण्यापेक्षा ज्या लाडक्या बहिणींना जे काय दर महिना पैसे मिळत आहे त्यांना विचारायचं, बाबा तुमचं काय मत आहे, काय म्हणणं आहे. आणि म्हणून त्यांनी किती टीकाटिपणी करू द्या, त्याला आमचे कार्यकर्ते सामोरे जातात. शेठ, श्रीवर्धन मतदारसंघामध्ये संघर्षाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे, तसे वादळापूर्वीची शांतता दिसत असली तरी भविष्यात हे वादळ घोंगावण्याची चिन्ह दिसत आहेत, काय सांगाल पक्षप्रदोत आहात, शिवसेनेचे हा वाद कसा मिटू शकतो ज्या पद्धतीनं? प्रश्न असा आहे, आम्ही तर ठरवलेलं आहे की महायुतीच्या 7 च्या 7 जागा या निवडून यायला पाहिजेत, त्या 3 आमच्या, 3 बीजेपीच्या आणि 1 राष्ट्रवादी काँग्रेसची. प्रत्येकाने आपापल्या कार्यकर्त्यांना, आपापल्या पदाधिकाऱ्यांना सांभाळणं गरजेचं आहे. जसं आम्ही खासदारकीच्या वेळेला सांभाळलं तसं प्रत्येकाने सांभाळावं. आता आमच्या पण काही ठिकाणी थोड्या चर्चा चालू आहेत, पण मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस BJP आम्ही सगळे बसून त्या संपवण्याच्या तयारीत आहोत. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की अशा काही अडचणी होणार नाही आहेत, आणि तसे जर काय असेल तर आम्ही बसून ते मिटू, कारण ती सीट श्रीवर्धनची ही आदिती ताईला दिलेली आहे, त्यांच्या पक्षाला ती आलेली आहे, आणि ते आम्ही त्यांना निवडून आणून देऊ. जसं आम्ही खासदारकीच्या वेळेला काम केलं तसे माझे तिथले कार्यकर्ते पदाधिकारी हे त्यांच्या वेळेला ते काम करतील. आता आमच्या इथं कोण कसं काय काम करत ते आम्ही बघू, कारण त्यांचे काही कार्यकर्ते थोडासा वेगळा सूर आळवत आहेत, पण अजूनही आम्ही त्याच्यावर काही कमेंट्स केलेली नाही, पण ज्यावेळेला येईल त्यावेळेला आम्ही सामोरे जाऊ. महेंद्र थोरवे घारे आणि जे काय आमचं तिथलं थोडंसं वादळ चालू आहे ते मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री
तटकरे आम्ही बसून ते आम्ही संपवायचा प्रयत्न कॅमेरा हँडल करा।